नमस्कार मित्रांनो, स्मार्ट पद्धतीने निकाल बनवूया आणि चला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आवडल्यास नक्की शेअर करा. यासाठी सर्वप्रथम आपल्याला वर्डमधून आपल्या निकालासाठी लागणारी एक PDF बनवून घ्यायची आहे. याप्रमाणे आपल्याला ती PDF बनवून घ्यायची आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधून वर दाखवल्याप्रमाणे आपल्या निकालाचा प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल हा आपल्याला PNG स्वरूपाच्या इमेजमध्ये बनवून ठेवायचा आहे. मी या ठिकाणी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल PNG स्वरूपात बनवून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला गुगलच्या माय ड्राईव्हला जाऊन माय फोल्डरमध्ये किंवा तुमच्या कुठल्याही फोल्डरमध्ये सर्व PNG इमेज ज्या तुम्ही निकाल बनवलेला आहे त्या सेव्ह करायच्या आहे. बघा, या ठिकाणी मी माझ्या गुगल ड्राईव्हला सर्व निकालाच्या PNG इमेज सेव्ह केलेल्या आहे, अपलोड केलेल्या आहेत. यानंतर आपल्याला गुगल क्रोममध्ये PDF एस्केप असे सर्च करायचे आहे. त्यामध्ये येणारी पहिली साईट PDF एस्केप, यामध्ये आपल्याला यूज फ्री या मेनूवर क्लिक करायचे आहे. बघा, PDFEscape.com ही साईट ओपन झाली आहे. यामध्ये आपल्याला आपली जी PDF आहे वर्ड डॉक्युमेंटमध्ये सेव्ह केलेली ती इथे अपलोड करायची. साईटवर PDF अपलोड व्हायला थोडा वेळ लागेल. अशा प्रकारे आपली PDF या ठिकाणी साईटवर अपलोड झालेली आहे. पुढे या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूमध्ये एक मेनू दिसतो आहे लिंक नावाचा. त्या लिंक नावाच्या मेनूवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर लिंक प्रॉपर्टीज नावाचे एक ऑप्शन ओपन होईल. आता आपल्याला गुगलच्या माय ड्राईव्हवर पुन्हा जाऊन आपण ज्या निकालाच्या PNG इमेज घेतलेल्या होत्या, अपलोड केल्या होत्या, त्यावर राईट क्लिक करून ऑप्शनमध्ये लिंक शेअरिंग ऑन यावर क्लिक करायचे आहे. आपल्या गुगल ड्राईव्हच्या PNG इमेजची लिंक आता आपल्या कॉपी झालेली आहे. कॉपी झालेली लिंक आपल्या PDF एस्केपच्या लिंक प्रॉपर्टीज या मेनूमध्ये पेस्ट करायची आहे. लिंक पेस्ट केल्यानंतर आपल्या PDFवर चौकोनी लाल रंगाचा एक बॉक्स दिसेल. त्या बॉक्सला आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचे नावं असतील त्या बॉक्समध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. हे करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण माय ड्राईव्हवरील गुगल माय ड्राईव्हवरून जे PNG फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी निकाल केलेले आहे त्यांचीच लिंक कॉपी करून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला पेस्ट करायची आहे किंवा त्याच्याशी आपल्याला ती लिंक अपलोड करायची आहे. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना आपण माय ड्राईव्हवरून कॉपी केलेली लिंक यामध्ये पेस्ट करायची आहे. आता सेव्ह करण्यासाठी यामध्ये आपल्या डाव्या बाजूला सेव्ह असे मेमरी कार्डचे चिन्ह असलेलं ऑप्शन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे ती फाईल आता आपल्या PC सेव्ह होईल. डाउनलोड करण्यासाठी त्या ऑप्शनच्या खाली एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपल्याला ती फाईल डाउनलोड करता येईल. अशा पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट निकाल बनवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.